अंदमानला होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड झाली आहे. नाधो महानोर यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर या संमेलनाचं अध्यक्षपद कोणाकडे येणार याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर आज शेषराव मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. तसंच संमेलनाच्या तारखांची घोषणाही करण्यात आली आहे. 5 आणि 6 सप्टेंबरला पोर्ट ब्लेअर इथं हे अधिवेशन होणार आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन हे 5 आणि 6 सप्टेंबर 2015 रोजी अंदमान इथे महाराष्ट्र मंडळ पोर्ट ब्लेअर आणि ऑफबीट डेस्टिनेशन्स या दोन्ही संस्थांच्याद्वारे पोर्ट ब्लेअर इथे भरवण्यात येईल. 5 आणि 6 सप्टेंबरला शनिवार रविवार येत आहेत ही पहिली घोषणा. आणि दुसरी ज्याची उत्सुकता ही सगळ्यांना आहे ते म्हणजे 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण असतील. 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष हे माननीय शेषराव मोरे यांची निवड महामंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने केली. तर शेषराव मोरे यांची साहित्य संपदा आपण पाहूया. सावरकरांचा बुद्धिवाद, एक चिकित्सक अभ्यास, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद संक्षिप्त आवृत्ती. सावरकरांचे समाजकारण, सत्य आणि विपर्यास, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग संक्षिप्त आवृत्ती. डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक धोरण, एक अभ्यास, विचार कलह, अप्रियपण, काश्मीर एक शापित नंदनवन. शासन पुरस्कृत मनुवादी पांडुरंग शास्त्री आठवले, मुस्लिम मनाचा शोध, 1857चा जिहाद, मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही पुस्तकं शेषराव मोरे यांनी लिहिली होती. ही त्यांची साहित्य संपदा. प्रेषितांनंतरचे 4 आदर्श, खलिफा, काँग्रेसनं आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.